भारतीय नौदलाला नव आता नवीन ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे नमस्कार मी सागर आणि आपण पाहता ट्रेनिंग सागर आजपर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीचे प्रतीक दिसत होते ते आता काढले जाऊन आज दोन सप्टेंबरपासून भारतीय नौदलाला नव नवा ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे आता सर्व युद्धनौका ग्राउंड स्टेशन आणि नौदल एअरवेजवर नौदलाचा ध्वज फळकताना दिसणार आहे या नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत श्याम नोवरून असे नाव कोरलेले आहे याचा अर्थ असा आहे की पाण्याची देवता वरून आपल्यासोबत शुभ असू देत भारतीय सनातन परंपरेत वरुणाला पाण्याची देवता मानली जाते असाही याचा अर्थ सांगितला गेला आहे नौदलाच्या नवीन ध्वजामध्ये वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये नौदलाची शिका आहे हे चिन्ह अष्टकोनाच्या आकारात असून जो भारतीय नौदलाच्या चारही दिशा आणि चारही कोण म्हणजे आठ दिशा दाखवते जे नौदलाचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतून प्रेरित होऊन घेतले आहे अशाच प्रकारच्या माहिती सबस्क्राईब करा ट्रेनिंग सागर याूट्यब चॅनलला